अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने HIV आणि गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम 2022-23 अंतर्गत एड्स या आजारावर लोककला पथकाद्वारे जनजागृतीपर पथनाट्य जामनेर शहरातील बस स्टँड आवारात लोकरंजन बहुउद्देशीय संस्थेतर्फे सादर करण्यात आले। नागरिकांना एड्स या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करणे हा या पथनाट्याचा मुख्य उद्देश असून पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना एड्स या आजाराविषयीची लक्षणे, घ्यावयाची काळजी, त्यावरील उपचार या संदर्भातील माहिती देण्यात आली। जिल्हा एड्स प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या वतीने एड्सविषयी जनजागृती करण्यासाठी जामनेरची लोकरंजन बहुउद्देशीय संस्थाचे कलाकार आपल्यासमोर आलेले आहेत। एड्सविषयी असलेले जेवढेही गैरसमज आहेत, आपला सुशिक्षित वर्ग असून सुद्धा आपण अशिक्षिताप्रमाणे कधी कधी एड्स बाधित व्यक्तीसोबत वर्तन करत असतो, तरी प्रेक्षकांना विनंती की त्यांनी 5 मिनिट येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तरी कार्यक्रम हा जनजागृतीसाठी आहे। जनजागृतीचा उद्देश फक्त एवढाच, HIV या आजाराविषयी असलेला गैरसमज हा आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांच्या मनात जो आहे त्याला पूर्णतः दूर करण्याचा। HIV-ची माहिती सर्वांना तळागाळापासून सर्वांना माहिती, पण त्याची अंमलबजावणी HIV कशाने पसरतो, HIV-मुळे काय होतं, HIV बाधित व्यक्तीसोबत कशा पद्धतीने वागावं, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असून सुद्धा आज सुद्धा शासनाला तुमच्यापर्यंत पथनाट्याच्याद्वारे यावं लागतं। मी स्वतंत्रता म्हणावी का काय म्हणावी हे कळत असतो, तरी सुद्धा काही हरकत नाही, सर्व प्रेक्षकांना विनंती की त्यांनी यावं आणि जिल्हा एड्स प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या वतीने पथनाट्य संस्था जामनेर तर सर्वांना विनंती आहे की आपण येथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी। Yeah।
समधी मंडळी अगदी जाडून या ठिकाणी जमलेली आहे. होय, तर समधा मंडळीचं काय म्हणणं आहे? संग्रह कथा आणि कशी मी सांगा. संग्रह कथा आणि कशी मी सांगा. संग्रह कथा. अरे या ठिकाणी का आपण कथा सांगायला आलो का? नाही. अरे या ठिकाणी का आपण ऑर्केस्ट्रा करायला आलो का? नाही. अरे या ठिकाणी का आपण तमाशा करायला आलो का? नाही. अरे मग भाऊ या ठिकाणी करायचं काय? हो भाऊ, समोर जागा मोकरी दिसते तेव्हा एक काम कर, तू मला पटक, मी तुला पटकतो, दोन दोन हात पटक नाटक. सध्या जामदार मध्ये लय पटका पटकीची कामं झाली. हो, आता नाटक पटकायला नाही, नाटक पटवायला आपण या ठिकाणी आलेलो. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रबोधन करणं हा आपल्या कार्यक्रमाचा उद्देश. अहो काय बोलतो, तू मला विचारलं. हो तू मी का? हा अहो नीट सांग. अहो जोरात सांग रे. अहो अहो याच्या पेक्षा जोरात मोठ्यानं संपूर्ण जामदार मध्ये आवाज यायला पाहिजे. याच्या पेक्षा जोरात. हा ऐक मग, सांग मग. मला म्हणतात. अच्छा, तुला आबू म्हणतात का? होय. तुम्हाला बाबू म्हणतात. पण नाही, तिंपाट वाटते. याच्या पुढे काहीतरी लावलं पाहिजे. काही टिळा टोपी माळ. अरे टिळा टोपी माळ का, जरा चांगला राव लावलं पाहिजे. राव राव. होय, म्हणजे तू आबू राव मी बाबू राव. अरे पण येड्या, आपला आपण राव लावून काय उपयोग? या जमलेल्या समजा प्रेक्षक मायबाप मंडळींनी आपल्याला राव म्हणलं पाहिजे, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. एक जटली करत पण करायचं तरी काय? काय बोंबल? एक जटली करत. हो भाऊ, आपल्या संघ इंग्लिश मध्ये अजिबात बोलायचं नाही. तुला माहित नाही, आपण पण नवीन इंग्लिश शिकले, पण तुझ्यासारखी शाइनिंग मारत फिरत नाही. ऐक रे, पहिली किद्दा नापास झालता. परीक्षेला आपली तब्येत खराब होती. नाही तर आपल्या सारखा विद्यार्थी. अरे आपल्या सारखा विद्यार्थी कोणत्या शाळेतून कोणत्या विद्यापीठात सुटून सापडायचा नाही. एवढाच काय? अरे दादा एवढाच काय? आपल्या जिल्ह्याची एसपी डीएसपी कलेक्टर साहेब हे सुद्धा माझ्या एवढ्या शिकलेले नाही. एवढी भारी आपली डिग्री. एवढी भारी, एवढा भारी मी शिकले. एवढा भारी. अरे आधी माझ्या डिग्रीचं नाव तर विचार. सांग बरं भाऊ तुझ्या डिग्रीचं नाव. एम फोर फेल. एम फोर फेल. कधी निघतो दामनेरून मेल? चालेल, ती एक पीजी चालू होती, टीव्ही बनवून गेली. मेल नाही, ते आपल्या डिग्रीचं नाव आहे. हो भाऊ, आतापर्यंत मी एम ए ऐकलं, बी ए ऐकलं, बी कॉम ऐकलं, बी एस सी ऐकलं, परंतु एम फोर फेल पहिल्यांदाच ऐकतोय. हो आपली डिग्रीच तशी. हो भाऊ, हा मी पाहिले ग्रामीण भागातले. हा मला इंग्लिश म्हणलीत अजिबात काही कळत नाही. मग तू जी जी डिग्री सांगितली ना, तू एम फॉर फेल ही जरा मराठी तुम्ही इस्कटून सांग. मग इस्कटून नाही सांग. आता मला एक सांग, एम म्हणजे काय रे? एम म्हणजे काय रे? माणसाला मारतात तो एम रे. कदर आधी तर तुला मारला पाहिजे. का रे भो? का रे? अरे एम म्हणजे मराठी. एम म्हणजे मराठी. आणि मराठीचा शॉर्ट फॉर्म एम घेतला का? घेतला. फोर म्हणजे चौथी. आला लक्षात? एम म्हणजे मराठी, फोर म्हणजे चौथी, आणि फेल म्हणजे नापास. मराठी चौथी नापास. आहे का कोणी एसपी डीएसपी कलेक्टर शिकलेलं? अजिबात नाही. त्याच्यामुळे आपल्या नादाला अजिबात लागत. आबू तुला माहितीये, मराठी माणूस स्वाभिमानी माणूस. स्वाभिमानी फक्त दोनदा इंग्लिश बोलणार. केव्हा? केव्हा? एकदा पोटात टाकून आल्यावर. ओके माय थँक्यू. काही कळत नसत, पण पोटात टाकली की कशी इंग्रजी बाहेर येते तिच्या. बडा बडा. आणि दुसऱ्यांदा राग आल्यावर शट. मला असं वाटतं कार्यक्रमाला येण्याच्या अगोदर तू पोटात टाकून आलाय वाटत. नाही, फार महत्वाच्या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. एच आय व्ही एड्सच्या विषयी आपल्या समाजामध्ये आपल्या लोकांमध्ये बरीच जागृती आतापर्यंत झालेली आहे, पण तरी सुद्धा काही लोकांमध्ये गैरसमज आहे आणि ते दूर होण्यासाठी आपण या पथनाट्याचं आयोजन केलेलं आहे. तर त्या शाहिरी गीताकडे आता वळूया. कशापासून होतो, त्याचे काय पालन केलं काय पाहिजे, तर या काळजी सांगून सांगतो. त्याला लक्ष देऊन
अन्यानच बघा हो मोठा आजार जिंकया याच्यावर अनाई औषध नाही उपचार विचार कर आणि विचार सोडा अवघी जरणी हादरली या येडच्या नावानं सारी दुनिया घाबरली या येडच्या नावानं सारी दुनिया घाबरली या येडच्या नावानं सारी दुनिया घाबरली आणि हा येडचा रुग्ण पहिला कुठे आढळला याने प्रथम घेऊ आणि केला सारी दुनिया घाबर किरडी मरणाची सजावणी या येडच्या नावानं तरी दुनिया घाबर या येडच्या नावानं तरी दुनिया घाबर अरे बंधू बहिणीनो सांगतो मी ऐका तुमच्या भावनांना रोखा बहीण बाबूजी या येडच्या नावानं सारी दुनिया घाबरली या येडच्या नावानं सारी दुनिया घाबरली या येडच्या नावानं सारी दुनिया घाबरली कोंड्या किती उशीर किती उशीर लई उशीर लई उशीर लई लई उशीर दोंड्या तुला म्हणून सांगतो महाराजांची दरबारात येण्याची वेळ झालेली आहे बरोबर त्यासाठी आपण पण सावध होऊ आणि या जनतेला सुद्धा सावध करू काय हरकत नाही त्यासाठी जागते रहो जागते रहो जागते रहो घरी जायला लोकांकडे मग हे काय महाराज अरे ही महाराजाची दरबारात येण्याची काही महाराज कोंड्या कोंड्या बोला महाराज तुम्ही आमच्या राज्याचे शूर शिपाई कधी करून घेता जवाई जवळ घेतले की लगेच लगेच जवळ घेतले की लगेच लगेच एक तर आमच्या राज्यात काही समस्या आहे लई प्रॉब्लेम आहे काय बी झाले की लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आला आता तारेवर आकडे टाकायला आम्ही जातो का मीटरला लो चुंबक चुपकायला आम्ही जातो का अरे परवा तर गंमतच काय झालं अरे परवा तर गंमतच झाली काय झालं कामनेरच्या सरकारी दवाखान्यात एका बाईला पाच पोरं झाली तुमच्यामुळं काय वी झालं की तुमच्यामुळं काय वी झालं की तुमच्यामुळं वाईट झालं की तुमच्यामुळं चांगलं झालं की आमच्यामुळं वाईट समस्याचा महापूर आलेला आहे तुझ्या पुरातच होऊन आलेला अशी कोणती समस्या निर्माण झालेली आहे महाराज ही फार मोठी गंभीर समस्या आहे गंभीर समस्या महाराज ही
समस्या सांगण्यासारखी नाहीये. सांगण्यासारखी नाही. विचारू नका. मी विचारू नका. अरे मग समस्या समजणार कशी, समाधान करणार कसं आपण? समस्या तर कळाली पाहिजे ना महाराज. त्या समस्येचं नाव आहे येडूस. काय येडूस? अरे पण हा होतो कशामुळं? याच्या आईमुळं. HIV मुळे का? ह्युमन एनिमल डेफिशियन्सी व्हायरस. याचे चार कारण आहेत. किती कारण आहेत? चार. पहिलं, असुरक्षित लैंगिक संबंधापासून. असुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे काय? विदाउट कॉन्डम सेक्स करणं हा असुरक्षित लैंगिक संबंधापासून होतो. दुसरा, दूषित इंजेक्शन किंवा सिरीज पासून. तिसरा, दूषित रक्त. म्हणजे एखादी HIV पॉझिटिव्ह व्यक्ती असेल त्याचं रक्त जर एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीला चढवण्यात आलं, निरोगी व्यक्तीला चढवण्यात आलं, तर त्याला HIV बाधा होऊ शकते. आणि चौथं म्हणजे गर्भवती जी महिला आहे ती जर HIV पॉझिटिव्ह असेल तर तिच्यापासून तिच्या अपत्यात HIV होऊ शकतो. जगात या चारच कारणांमुळे HIV होतो. अहो महाराज, हा तो पोपट होता ना, तो पोपट म्हणे म्हणे आपण जर नागाकडे दाढी करली म्हणे तर त्याच्यापासून HIV होतो म्हणे. अतिशय मोठा काही समज आहे. त्याच्याने HIV होऊ शकत नाही. कारण HIVचा व्हायरस जो आहे हा फक्त रक्तातच, मानवी रक्तातच जिवंत राहू शकतो. तो मानवी रक्ताच्या बाहेर आला, हवेत संपर्कात आला, तो त्याचा लगेच तिथे अंत ठरलेला आहे. आलं का लक्षात? आलं लक्षात. सोबत जेवल्यामुळे HIV होत नाही. एका ताटात खाल्ल्यामुळे HIV होत नाही. आपण सहवासात राहिलाय HIV व्यक्तीच्या तरी आपल्याला HIV होत नाही. त्याच टॉयलेट बाथरूम युज केलं किंवा त्याच्यात जेवलो त्यामुळे HIV होत नाही, हे सगळे गैरसमज आहे. जे कारण सांगितलेले मी चार, त्या कारणामुळे HIVचा आपल्याला बाधा होऊ शकते. आता HIV झालं म्हणजे सांगितलं का सगळं? मग HIV झाल्यानंतर समजा आपण टेस्टिंगला गेलो, आपला स्टेटस चेक केला, समजा एखादी HIV पॉझिटिव्ह झाला, माणूस आहे, चूक होऊ शकते, बरोबर आहे. जर HIV पॉझिटिव्ह असला तर आपल्या समुपदेशन केंद्रामध्ये ICTC टेस्टिंग मोफत आहे. दुसरं, समुपदेशन मोफत आहे. आणि तिसरं, जेवढा साधारण निरोगी व्यक्ती जगतो तेवढा HIV पॉझिटिव्ह व्यक्ती जगू शकतो. त्याला ARTची ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते. आणि समुपदेशन केंद्रातून आपण ARTी सेंटरला रेफर करतो, त्या ठिकाणच्या सर्व ट्रीटमेंट हा मोफत आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी गोपनीय ठेवल्या जातात. असं नाही की यांचा पॉझिटिव्ह आला किंवा माझा पॉझिटिव्ह आला तर पुऱ्या गावात दवंडी तसं नाही. या सगळ्या गोष्टी ह्या गुप्त ठेवल्या जातात. आणि त्यामुळं आपण आपला HIVचा स्टेटस हा सगळ्यांनी चेक करायचा आहे. आणि आपल्या ICTC मध्ये, गामनेरची ICTC असो, पहुडची ICTC असो, यामध्ये आपल्याला ही तपासणी मोफत आहे, काउन्सिलिंग मोफत आहे. आणि जर पॉझिटिव्ह आढळला तर आपल्याला जो रेफर केला जाईल ARTी सेंटरला सुद्धा आपण औषधी मोफत आहे. या ठिकाणी आपल्या जामनेरचे ICTCचे प्रमुख माननीय संदीप पाटील सर या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमच्या पहुर ICTCच्या सोनल तायडे मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. मी त्यांचा आभार मानतो कारण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांनी खूप मदत केलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की ग्रुप फोटोसाठी येऊन जायचं. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.